जेजून सादुसेवचे तोंड दापयले म्हणून ऐकून परिजेव सांगता मेळ्ले आणि तांचे मधले एकल्यान जेजूक पार्कून्या इराद्यान असे सवाल केले मेस्त्री नियमशास्त्र असो तोपा दिसकून सो जेजून ताका जाप दिली सगळ्या तुज्या काळजान सगळ्या तुज्या आत्म्यान आणि सगळ्या तुज्या मनान सरस्परसो तुज्या देवासो मो कर असं अतिवृत्त आणि प्रथम उपादेश आणि ताचे त्याच्यासारखो तुझं करताय तसं तुझ्या मोग कर या दोन उपादेशांचे सगळे नियमशास्त्र आणि प्रवाद्यांचे उतार बांधून आसात या दोन उपादेशांचे सगळे नियमशास्त्र आणि प्रवाद्यांचे उतार बांधून असा देवाचे उतर हे

आम्ही हंगा देवाची पर्जा जाऊन आणि जेजूक करो देव म्हणून मानून सांगता मे मेळ्या हे वर भाग तुझे तु आणि म्हणजे छेमणी येत हे साध्य कसे हे साध्य केदना लोक लझो लोक तुझो देव मुझो देव हे साध्य कसे आणि हे साध्य केद ना फाटल्या दोन दिसांनीच घडिले घडीत आमच्या त्या दक्षिण कन्नडात तुम्ही जाणात पेपरार आयला वॉट्सअपचे फेसबुकचे व्हायरल झाला जायत्यांनी तसले घडीत केदनाई विडियो करनात या विडियो आणि फोटे फेसबुकात घालनात ज्या म्हाकाय फॉरवर्ड केला कशी गोवनी बैल जीव घात केल्लो ह्या दिसांनी आणि ती रौतली ते वडले बिल्डिंग तांकाी खाऊंक जेवंक न्हेसोंक पांगरोंक या पैशांची काही त्यांना तुम्ही वाचलां तर आयकलां तर बऱ्यांतल्या बऱ्या बिल्डिंग ती रावतली आनी बऱ्यातलं बरें तांकां घर आसूं आसलो आणि दोघांही घोव आणि बैला मोघात आसली भगी त्यां पण संसारात लाभ जाल्यार मनीस कितें करतो हांगा दोगांय दोघांती मोगांत असं देखून आपल्या पोतिनीचे कश्ट तिणें सोंसची ती पिडा मात्र आनी दुसरी खंची पिडा येवन आमकां दोगांयकी ग्राशीत म्हणल्यार भे भिरांत दोघांक असले सांगात ती निश्चय करतात निर्णय घेतात आणि जुगात करतात सारखे म्हणून सांगाना पण या घडितात तुक आणि किया दोघां संसारा का शिवणात खाना जेवणा का शेवणात या संसार सुखा का शेवनात पण ती खरंच मगात असले देखून तुझे वेळेन तुज़े हाऊ जिव शकना तूं तू जिवू देखून दोघांनी सांगाता मोरचे चढ तांकां गरजेचे म्हण दिसले हांगा मोग आटापून आसा भाव भयण संवसार रितीन ते करूंक जो म्हणले पूण तांचे मोदे एक मोट मोगाचो संबंद हे गडीत आमकां दाखोवन दिता देखून कोणाक त्रास दिवनात मात्र न्ही तांच्या त्या डेथ नोटान त्यांनी बरोवन घाला आता असो कर्स आम्ही विंगड दवरला एक लाख देण्याचे तुम्ही भर घाल नाकात म्हणून ल्हानशें गडीच सांग पूर्ब पण तुक जैत ते या पास मारिपास शिकोक असे किती आशेता कोणाक आशे येत कितले आश येतं सवाल

खैंसर आम्ही येऊन खंसर वसोक असा हे आमकां तुक आणि उघडाप्याला जर या संसाराकडे आशे ना बदलाक तो शेवट आमच्या मुखार दवरना आमी जियेता आणि त्या शेवटा पावाज जाल्यार भाव भयणी न्हू आज तुका देवान एक उक्ती केल्या सस्नाच्या जिविताची वाट उक्ती केल्या त्या शेवटाक पावची एक वाट ताणें उक्ती केल्या आणि ती वाट जाऊन आसा मोगाची तो मोग जाऊन असानी कोणी मोगा स्वरूपकार जावन संवसाराक येवन तुका आणि मका सगळ्या मनशाकोला खरो मोग जेज जेजू जेजच्या मोगांत आसचे मात्र मोगांत मोगात राहून त्यास मोगांत हेरांकी आमी एकवट हो आम्ही जेच्या मोगात असचे आणि त्या जेवच्या मोगात हेरांके एक वाटावचे गरजेचे देखून देखा तारखेला जेजू चा मोग तोवता जेजो चा वेंग ताव निता जेजू च्या मोगाताव रौता जेजू च्या वेंग ताव तो मा का दो लैता तो माका निदयता तो मा का दो तो म्हाका न्ही दैता शांती च्या बोंदरां क पावता शांती च्या बोंद्रां कंवपावता आमी ह्या मोगांत आसल्यार मात्र की या मोगांत आमी हाडूंक शकता मात न्ही या मोगांत आमी रावूंक शकता यू विश्वासी मोगू तुजो आनी म्हजो आमचो मोग जाय विश्वासी मोग हे आपल्यात बाबाल्यान सिनेक बरं हे कावान बरोवून धाडला बोरता बरीच कावान ते आम्ही वन इन क्रायस्टर घाला आणि जैत्य त्यांच्या स्टेटसारी घाला खैसर मोग ना थंसर का पाटफोन असा खैसर मोग ना थंसर सेवा ना खैसर मोग ना थंसर शांती ना समाधान ना तुला आज या मोगाक अनेक बरी कितें म्हणटात साक्स जावन साहित्य पयलें वसप ऋताच्या पुस्तकांत आवाज एक वळ एक तोंड अठरा आयकोव्या आनी उपरांत निमाणे बावीस वी वळ ऋत चॅप्टर वन एन वर्स वन टू एटीन न्याय करतांच्या काळार देशांत दुखळ पडलो देखून जुदाच्या बेतले हेमांतलो एक मनीस आपले बायले आनी दोगा पुता सोवे मोवाबाच्या देशांत वस्ती करूंक आयलो पळया पळया एकलो धरलो आपल्या बायले सवेन दोघा पुता सवे तो बाईले का पुतांक त्या दुकोळांत सोडी ना आम्ही सबारपटी पटी संसार मनीस किती करता दुकोल पडल्या वेळार दुसऱ्यांक ते सोडता आपण दवता पण हांगा आम्ही किती वाचले कोण तो मनीस त्या मनशाचे नाव एली मेले एली मलेक एली मलेक किती करता जुदा प्रांत सव मनीस आपल्या बायले कनी दोगां पुतांक घेवन कं येता देखून सुदाच्या बेतलेंहमांतलो एक मनीस आपले बायले आनी दोगां पुता सवयें मोबाच्या देशांत वस्ती करूंक आयिल्लो आं बेतलेंहम जुदा सुगांव बेतलेंम तो सोडता आनी मोआब म्हणल्यार त्या देशाक येता पूण क्लोसा एक क्लोसान भाव भयनी हे क्लोसान आपल्या बायले की घेता आपल्या दोगां पुतांक की घेता सगल्या कुटुमाक सांगाता दवरना पळय तो जियेता आज हे गरजेचे भाव भहिणी न सगळ्यां घेऊन जेवचे गरजेचे जो सांगणी असा एका जीवा सदा म्हणून पण कितले दीस आज लोनलीनेस इज द बिगेस्ट सिकनेस लोनलीनेस इज द बिग्गेस्ट सिकनेस या कोरोनावरवी जैत लोक एक सुर झाला आणि जैते एकसूर पोन दोस्ता भाव भुरग्यांक भार शिकच्या भुग्यां एकसूर पण दोसता दे ती जैती किती झाल्या मेंटल झाल्यानंतर सायकॅट्रीक झाल्यानंतर म्हणतात धाक तर पण कोण मोगात तांकां त्यांसूर पोन बोगा ना आळसामा का पवित्रत्मा कर देखो ना हंगा जैत्य शिको हंगा साम का आज जैत्य लोग को संसार अखलाब दल लोग को सुख दिस पर तो ग्रास और चकाते रे बाइले बुर्गियां पोष चकाते रे या बुर्गियां बोरो संसारी पड़ार दिव चकाते रे हाँ घर दार या गांव सरनों पे ले हाँ अंग मुट्ठा तो बाइला का वाक्य था अंग केदार संचे कोणी मुझे सो शिकाऊं सिलेंगा इलावड़ा रे तू पर गावत बाइल गावत नाका कहीं सत्या सत्य इन हा तू असा ते दिकावर आणि ते धडप पडे हे संसारिक समजाना ते संसारिक म्हणता हका पिशा लागला म्हणून पुरस म्हणजे शिकवणं कोवचे सगले पण हंगा तो एलिमा लेखावून आम्ही शिकया एलिम किं करता आपल्या बैलेक आणि दोघा पुतांक तो जाऊ पुरो त्यांच्या देशांत दुखोळ पडला जुदाच्या बेटला मात दुख पडला काय ना खानाची वरवी ना पण तो त्या गायकी घेता आणि अन्य देशाक वेता मोवा बी त्या देशाक वेता ताज्या बैलेचे नाव नवोमी आणि त्याच्या पुतांची नावा महालोन आणि किलिन हा चार जणांची तिथे एलिम अले बैल नवोमी एकलो पुत महालोन आणि एकलो किल्योन आणि मोहाबी शहरात असताना पळ्याने की उठू असा सांगत असत सांगत असल्या रे परदेशात असल्या रे देवाची उतार सांगता कितें जातात तांका ती जुदाच्या बेतले हे माझी फ्राती मोवाबाच्या देशान ती वस्ती करून असताना नाहो मी सुपती एली मलेक मेलो आणि ती आपल्या दोघा पुता सोवे रावली पळ्याने पोती ते परदेशात झाल्या कितें पण उठू आसात नाही सांगत आसात नाही दापुरं हं ना कोणी सर मेल्ल्या वेळा ताका सांगात देऊ की कोणी ना पोरगावांत किती जणां मरतात कोणी आज तांची त्यांची म्हली मागे जी कोण हांगा गांवां काडटात होई पण त्यांच्या त्यांनी म्या घड तांच्या कश्टां वेळार तांच्या पिढेत कितल्या जाणांनी म्हाका फोन करून सांगला फादर या कोरोना हांगा कष्ट आता कोणूच ना आमच्या आदाराक

એવું તાર કે દિવચે એકસૂર હાવ નૈ સોમી આ મુજે તઈ તાચે સંગી આસ્તાના ઉફગોન માકા બોગા ના એકસૂર હાવ નૈ સોમી આસા મુજે તઈ તાચે સંગી આસના ઉપગોન પળ્યા ન ગી હકલ સંગત ઉફગો ના पण एक जाऊ नसताना उबगण एकसरपवण निराशपण दे आज देखून आज कितले गरजेचे पडल्या भाऊ भागाता राहचे सांगाता जेवचे सांगाता मागचे सांगाता असले वांटून घेऊचे गरजेचे यावर आमचे दादोस काय सोडता संतोष मेलो, मेलो। आणि नॉमी उरली दोघां पुता सांगाता <laughs> आणि ते मोवा स्त्रियांकडे लग्न झाले त्या परदेशात गावचे कोणी मिळणार गेल्ल्याकडे असतात परगावात गेले तुमच्याकडे शोधून त्यांच्याकडे काजार जाऊन त्यांनी सोडल्यात ह्या त्यांच्या बैलांच्या गावाक पावल्या थोडे पिलिपीनाक आणि थोडे तुम्ही जनात पै पुकांडीत तसे जाताना हा मोवा बिस्त्रियाकडे ते काजार झाले रे एकलेचे नाव ओरफा आणि एकलेचे नाव रुत होय ओरफा आणि रुत दोघा मोहाब स्त्रियांकडे महालवण्यान किल्ले येऊन काजार झाल्यात पण दोघा भुरगे जन्मच्या पहिले कितें जाता तांनी दहा वर्सां पर्यंत वस्ती केली दहा वर्सां वस्ती केली उपरांत महालोन आणि किल्ल्योनी मेले मेले भुरगीं नात आतां हे कोण एप्राती वंशाचे म्हणले गेले मेले की गेलो महाला गेलो आणि किलिवनी गेलो आता उरली एकलीस कोणती आणि नवोमी आपलो पती आणि आपले दोघ पूत नसता एक तेगी दादले गेले तेगी स्त्रियो मात पळे आता तिची एक असक्त म्हणतो आम्ही एका कुटुंबात दादलो जाऊन या हा? बापू या गो जाऊन स्त्रियांची गत किती तसली परिस्थिती नवमी ते तिच्या स्वंत गावात अन्य गावात परदेशांत आणि नवोमीच्या दोघांसांग आता मात उरली म्हणता देवाच्या उतार तिका थंच म्हण आसा गे आता या आसले आमच्या लोकांक त्यांची सगळीं सगळी तो मात ती मात उरल्या थंच राहू म्हणून येतात गे नवमी करता तेदना तिने आपल्या सुना सोबे मोबाच्या मैदानात आन बाहेर सरोव निश्चय केलो निश्चय केलं आणि म्हाका हांगा कोणी आधार ना कोणाचं सांगात ना हा मात्र नी मा कोणी हांगा म्हाका लेखतेली नात मो करतेली नात तुम्ही पाटी म्हणी येऊन म्हज्या मायगावाक येऊन म्हज्या लोकां सांगात रावूं कव कुशी व्हरता म्हणटा ना कितें करता ती कित्याक सर्वेस्परान आपल्या लोकाची भेट केल्या आणि तांका खंड दिला म्हण तिने ऐकलं कित्याक तांनी गाव सोडलो आम्ही ऐकले पहिले कित्याक तांनी गाव सोडलो दुसरी वळ किती म्हणता देखून सुदाच्या बेतले हे न्याय काळार काळात देशात दुकळ पडलो दुकळ पडलो जुदांत बेतले मान दुकळ पडलो देखून तांनी गाव सोडलो सांडलो पण आता तिका परतून कोबार मेळटा किती म्हणून कित्याक सर्वेस परान आपल्या लोकांची भेट केल्या आणि त्यांना खंड दिला म्हणून तिने ऐकले आता तू कळ पडू गेला आता सरस्वत बेसाव गेला आशीर्वाद गेला जुदाच्या आब्यातल्या मानता असलेल्या सोर लोकांक खाण दिला देखून ती फाटी येऊ कशी वरता आणि ती आपल्या दोघा सुना सोबे आपले वस्ती करून असल्या त्या जाग्या तान बाहेर सरली जाल्यार येताना दोघांकी घेऊनच येता ती पण वाटे येता येताना तिका बघता किद्या बघता त्यो जु जुदाक पाटी वेचे वाटेर आसतना नवोमीन आपल्या सुनांक म्हणले तुम्ही दोगांय तुमचे तुमचे आवयच्या घरा पाटी वसा वय गो मेला दोगी भूत मेल्या रे आपण एक सुरी जाता म्हणले स्वार्थ तसो स्वार्थ तिचे थंय ना आता ह्या सुनानी म्हणजे सांगा तर रावाजे म्हजे जतन कसे म्हणजे साकरी करीचे म्हणले तसो एक स्वार्थ मनोभाव तिचे थंय ना पण संसारातल्या मनशांक आसा नेगी संसारातल्या मनशांक आसा नेगी देखून ती आपल्या दोघांनी सुनाक सांगता कितें सांगता तुम्ही तुमच्याच गावात रावा मोबांत रावा आणि जशें तुम्ही मेल्ल्यांक आणि म्हाका तुमचो विश्वासी मोग दाखयला तसे सर्वेच पोट तुमकां आपलो विश्वासी मोगदा दाखय हो। बरें मागोनूच तांकां रावूंक सांगता तांकां शिराप घाल न्ही तुमी खंयच्या कसो तुमी आयल्या उपरांत म्हजो गोवी मेलो म्हजे दोगी पोती मेले न्ही संसार बायल मनशान जाल्यार गाळी मात शिरापी घालतो लागाड काडले म्हज्या गोवाक तुमीच लागाड काडलो म्हज्या पुतांक म्हणून म्हणजे संसारी मनशाचा मनोभाव किती हंगा देवाच्या मोग आणि बोरले आल्या मनशाचा मनोभाव किती म्हणजे समजून शकते तुम्ही काय सांगते तिथल्याच हंगा ती आपल्या दोघांनी सुना किती म्हणता तुम्ही रावा जसे दो तुम्ही दोघांनी तुमचे तुमचे आवयच्या घरा पाठी वसा म्हणून किती सांगले तिने जसे दो तुम्ही दोघांनी तुमचे तुमच्या आवयच्या घरा पाठी वसा जसे तुम्ही मेल्ल्यांक आणि मका तुमचा विश्वासी मोग दाखयला आता कोण मेल्ल्यांक म्हणल्यार दोघांनी ओरपान आणि ऋतान मेल्ल्यांक मिळाले एली मेल्या का की तसेच त्याच्या दोघां पुतां की महालो ना की किल्लो ना विश्वास ही मोग दाखयला खाली गोवा समात मोग कर गो मेळला परत आम्ही एका कुडात आणि <laughs> माव आणि ससुमा आणि एका कुडात नाही संसारान त्यांचं जाता बा बाई दोन दिसां पहिले रोडो रोडो सांगता ती आमच्या उत्तर कर्नाटकात आहोत फोन कर फादर एकच भाऊ मका आणि आवय म्हणता एकच पूत मका खाली आवय बाईक एक पूत आणि एक दू पुता काजार करून दिले आणि ती वसून थं रावली बेंगलोरात पण काजार झाल्या उपांतो बयलेच्या आयकून आपल्या बहिणीक काय कुमक ना आधार ना सांगत बदलाक सांडला भाड्याच्या घरा दजी कष्ट जातात बहिणीचे शिकाप जाऊ ना भाऊच्या खासदार म्हणून ना सगळे किती असं सगळे आवयन बापायन आणि बहिणी पुरे त्याग केले भंगर झाले असं दुडू जिवेन जिवे घडीत दोन दिस पहिले रडून जेड सांगतात मात्री खास झालेल्या बैलेन आणि त्याच्या कुटुंबांनी यांच्या शिराप घाला मात्रणी ब्लॅक मॅजिक कर आणि कर हा काय शिकानेशे केला आता बुकूक करता ते करताना तर का शिकोवंक जायना परिषद बसोवंक जायना तसली परिस्थिती हाण घाल्या देखून आमकां जायते शिकोवंक आसा पुस्तका पवित्र पुस्तकांत जायते शिकोवंक आसा पूण हांगा नवमी तशें करिना व्हरपाक आनी रुताक सांगता जशें तूं अं म्हज्या आं दादल्याक तशें म्हज्या दोगांय पुतांक तुमी विश्वास मोग दाखयला तशें सरस्पोर देव कितें कसलें बेसांव

पण आम्ही विश्वासी रवना या मोगात बिकॉज आमचं मोग तिके स्वार्थी मोग झाला गरजां खाती बरं का दोन दिसा पहिले एका फोन भावां तुमच्याकडे उलयचे मागण्या असं रित्रे काय फादर तुम्ही त्यांना कुमोग केल्या फादर हा चिंतलं मागण्यात आता म्हणून फादर केदार देतार दितलो फादर हं ताजी बाबीर मग चिन्ह कोणाक सांगून हांवें दिलें फादर येण दिलें दोन लाख आता वाट पंचवीस हजार झाली देऊक ऐकना मात्र उल की मेळाना पाहित्या सांगून सांगला कोणी दान दिताना दान घेतलो या किती रीण घेतलो तो भिकारी रीण देतो धनी वै म उडास उतार कोणी रीण विसारताना रीण भिकारी बिकारी भिक्षुका रिंदी तलो धनी पण ते रीण दिल्या उपरांत धनी जाता भिकारी आणि रीण घेतलो जातो धनी ताज्या पाटल्यान तुम्ही रावून ताज्या पाय धरल्या तुमकां ते पाटी मेळना हे एक कोडू सत वैज्ञान गे समजून घे तेका हांवें केदार सांगचे रीण एक दिनाका दान दिया रीण एक दिनाका ती दिवंक आसा हा तुकल दान दिया पण अंगा तसे नाही तुम्ही विश्वासी राहल्यात देखो सरस देव तुमका विश्वासी मोगान देखो सर्वेस पोर तुमका दोघाय की तुमचं तुमचं पती फावो करू होळे आणि गे का सासू माहिती एक किती म्हणतात एक आपल्या सुनात असलं तो करो मोग आम्ही इंग्लिश कन्सन म्हणता त्यांच्या विषयी हुस्को हा म्हातारी झाल्या वय मेला वय पण तुम्ही आणि तरणाटे हे तुमचे दोघांचे घो अंतरले पण आता सासूमई म्हणता तुमच्या तुमच्या गावात या मोवाबात मी हे दादले फाव करू कसे बरे मागता पण देखून या पुस्तकाक रुताचें नाव दिला जाल्यार रे आमी पळोयतां व्हयें बरें मोन मोरो बरो मनोभाव मोगान बरलेलें काळीज नांव मिचें आपल्या हात दादल्याक होगडायल्या रे दोगां पुतांक कितें तिणें होखडायल्या रे तेजें बरें पण तिणें होगडावंक ना आमचे जिमेदन साहित्य आमी व्होगडायतां ना पूण आमचो काम गेलां आं आमचो दुडू गेलां आमचो घरदार गेलां सगळें गेलां पण हे सगळे वेताना आम्ही सबार पोटी आमचे बरेपण उघडे येतात तेच स्पोर्ट जाऊन कोणती बेजार येत मला अशे झाले मला तसे झाले मला पिठ आयली मला त्याने हे वाईट केले मला आता अन्याय केलं मला त्याने लुटले हे म्हणून चिंतून आम्ही आमचे बरेपण आम्ही उघडे येतात तिथे मध्ये त्याचे केदार म्हणताले कोणा किती सांगूक असं सांगूक सोडा किती करूक असं करूक सोडा आम्ही आमचे बरेपण करचे सांगचे नाका सोडचे नाका तसं जेजू इतले व्हाट ऐकू मेळं जेजू कितले त्याने धक दिले त्याने ताजे बरेपण सांगले गे ताज्या बदला जेजून मो केलो मनशा कुळासो आसो तणे के आपल्या कोशेसो जेजून म केलो मनशा कुळासो आसो त्य केलो आपल्या कोशेसो के जियेलो वावरलो

तुमच्या वाईट टाक वाईट टान पाठ करू जाय काळो का वरवी काळो का दावणू जायना ना तसेच देवाचे उतार म्हणतात रोमन चॅप्टर ट्वेल्व वर्स ट्वेंटी वन वाईट टान पाडाव करू सोडी वाईट टान तुम्हाला पाडाव करू सोडी नका बघार बऱ्या वरवी वाईटा वर वाई जैत वर बऱ्या वरवी वाईटाचे जैत जोडा कोणी वाई वाईट आधारता म्हणून आम्ही वाईट आधारल्या आमकां तांकां किती फरक नाही

एक सबारपोटी कित्यां मुनशा सैम आमचें मुन्शा सैम पूण हांगा देवाचे होता आयक कोन वासून नियाळकर आमचे मुंशा सैमाक आमी त्याग करी आनी देवाचे सैम आमी जोडीचे अपनायस हांगा नावमी ते आमी तें पळयता मुनशा सैम न्ही देवाचे सैम आमी पळयता देवूच आनी कितें म्हळ्ळे सर्वेस पो तुमका दोगाय की तुमसो तुमसो पती फाव करू आणि तुमच्या घरांनी तुमका शांती लाभो ओळ्या शांती मागली संसारी मनशां जाल्यार म्हाका शांती ना तुमकाय मेळची नाका म्हणटा म्हजो गो मेला तुमचो मरो नी म्हणटा म्हणजे दोगी पूत गेले तुमचे आसले सक्कडी वसो नी म्हणटा ही हकीकत म्हणटा मी हे कुडूस तुमच्या तुमच्या घरांनी सरस्व तुमकां शांती लाभो

पूर्ण ओरफा आणि रूत ओढल्यान रोडोंक लागले रोडोंक लागली आणि किती म्हणा लागली ताणी ती कामळे ना आम्ही तुझे सोवे तुझ्या लोकांशी येतले हांव पळया ती म्हणत ना आम्ही तुमचे सोवे तुझे सोवे येतल्या तुझ्या लोकांशी आम्ही येतल्या नावो मीन साप दिली म्हज्या दुवानो पाटी वसा तुम्ही कित्याक म्हजे सांगता येऊन कशी व्हरतात पूर्ण नाओमी की तंचिस कंत नाओमी के तंचिक ना कंत की देख मुखार मुकारे फोड़ार ना देखो न तुम ही मुझे संगत की तय क्यों कुछ वर्ता द अनिति कार हने दिता मुझे सचियों नो मुझे समियों नो हाँ कितने तुम का फायदो तुम चपती साऊं चाक मुझे घर बांधेर कोण असाद ही जी प्राइवेट तोड़ लेरी विदोज़ लेरी पळया कस हुस्को पळ्या आणि गी आपल्या सुनासो आजकाल आताच्या सासूमईक व हुस्को असल्या कितलं बरे देखून ती मुजी लांब शिकवण असा दयाळ्या आणि मोवाळ्या म्हणजे शिकवण ऋता विषांत ती ऐका खरो मग सुना मध्ये आणि सासूमाईमध्ये उब झाल्या हर कितली बरी जाती साबारपोटी तुम्ही ऐकला ना बर हर एकली आवई आशेता आपल्या दुवेक गेल्ल्या कोणत आणि बरे पळजे म्हणून मू हरी एक आवई आपली दू काजार करून दिल्या उपरांत गेल्ल्या घरात सुखान जे संतोषांनी आशेता पण तीस आशे, किती म्हणतात तस मग ती दुसऱ्याच्या घरातून पुतान आपणाची बायल जाऊन आडिल्ल्या किती दाखवणार तुमच्या आवय बापू आपल्या दुवांत कष्ट मिळायचे म्हणून अशे न तुझ्या दुव्यान बऱ्यान दाडिल्याकडे जे नसा तुझ्या घरा की आय बन पळंडी जाऊन देवतांचे आशीर्वाद घालतात तुमक एक दाखलो दिल्लो दिला पहिले दोघां एकामेका मेळटात स्त्रियो आणि उलयता उलयता म्हणतात तुझी सासू मई घे हा मुजी सासू मी मांव तांश्र दला म्हणाले तांका जाता मागीर आश्रय सरता एका तुझी सासू मी खी तू आश्रया दोन आई गी तु तांश्र दू ना गी म्हणटा न्ही म्हणता म्हज्या सासू मी माझ्या मांवाक आश्रयान हांव कोण तानी म्हाका तांचे आसऱ्या काल दवरला पळ्या म्हणू बोबळ्या म्हज्या मामान आनी सासूमान म्हाका तांचे आसऱ्या काल दवरला न्ही तुजे बरी तुज्या सासू मायक आनी मामाक आसऱ्यान दवरलेल्या बरी पळ्यान घे असलो मनोभाव तुझे ते म्हणजे ते आमचे तेच केदो ओडलो त्याग साक्रीपीस अशें आम्ही लान्वी काय दाखयल्यार मात्र काल तेपोन दाखयल्यार मात्र आम्ही मोग आपणाव शकता देखून हांव आनी कोणाच्या घरा थोंडा आयलां आयल्या म्हणून हांव म्हजो अधिकार म्हजी पदवी सर येता जर मोग ते तें आसचो ना बा बरें तिकू ती म्हणता वसा आता म्हज्या सांगत आयल्यार कितें जाता म्हज्या दुवानो पाटी वोसा कित्याक हांव इतली म्हातारीन जाल्यांत की परतून लग्न सांगूंक शकना म्हळ्यार ती तांकां समजूंक खोशी व्हरताय

हा नाव म्हणते एखादो आयचत राती देवान हो एक पोती फाव हो केल्या रे म्हाका जन्म मारले पूत तो वठ जाता म्हणसं तुमी राखतात ते तुम्ही किती जातात माझा एक भाऊ असुलो कजन भाऊ ता डाळे मिसार काझा प्राज झाला धाटू चेड वाघ प्रायज जाऊ ना म्हणटालो म्हाका प्रायज जाल्या धाडटो चेड वाघ प्रायज जावं ना म्हणटालो <laughs> कोण म्हणून सांगा ना <laughs> म्हणजे आका प्राईज झाल्या म्हणून चेट बा प्राईज आता मग सर वय राखताना आजी प्राईज सटता ना देखून हांगा नाव मी तांकां समजूच्या रिती सांगता एका जाळ म्हाका पोती देवान दिल्या रे म्हाका पोत जल्मा रे ते वाडा सर तुमी राखतेल्यात आणि त्या पासो लग्न जायन आसतना रावतेल्यात ना म्हज्या दुवानो सर्वेच परस हात म्हजे विरोध विस्तारून आसा देखून तुमचे पसत म्हाका दूख भोगता पळय तिका कश्ट पोती मेलो पोत मेले ती विधव झाली मात्र नी तिच दोघी सूनो विधव झाल्य तिका दुख बघता त्यांचे नी तिचे आज असली सासू मात्याप्रुप घे म्हणून सुनासो हुस्को येरासो हुस्को ज इतलो काळ हा जियेल्या इतली वर्षा बरे झालं आता मुज्यावणी लहान असल्याने बरं जाऊन दिले चिंताप नवमी हो तावन जैते शिकोक आसा आजकालच्या सासू मुता आणि वर्फा तिकोक असा आजकालच्या सुनाक जैते आणि त्यो परतून वडल्यान सुस्कारल्यो आणि रडल्यर्फान आपले सासू मेक उमो दिलो आणि ती गेली पण रूत तिचे सोवे रावली सासू मच्या वत्ता एक वरपाटी हांगा मौबा, कोणाक मुखार दौरला रुताक मुखार दला रुत आपल्या सासू सांगता गेले म्हणता देत तिका सांडूक कुशी उरिना सोडू कुशी उरिना मुखार मी ऐकतले कस मोग रुताक असा ती दोघां वेता वेतन किती मुळे पळे पूजी जाव तिच्या लोकाशी आणि तिच्या देवाशी पाटी गेली तु तुझे जावे पाटल्यान वस पळे एक गेल्या उपरांत तू आता रुताक वत आणि म्हणजे तीस सून और पागल्या भाषेनं तुजी जाव गेली ते तू वस्ती ज्या पटल्यानं पण रुतान जाप दिली पळे ऐका ही जाप ऐका ही एक जाप पुरो तुका आणि म्हाका आमच्या जीवित बदलू रुतान साप दिली तुका सोडून पाटी वसो म्हाका बोल करी नका तुका सोडून वसो म्हाका बोल करी नका हे हा, हा, हा। दुवेन हांव हो एक सांगचे नाही भाव बहिणीनं दू सासू माहिक सोड नसो को बाई उपसून देतो आणि तुम्ही पळेल आणि रडतात अंग रु तू एक सुनू आपल्या सासू माहिती सांगता तुका सोडून वसो तू मग वत्ताय करी नका म्हणता मात्र नाही किती म्हणता मुखार जैन तू वेताय सर तू वेताय हा वेतली हा तई सर आम्ही वेतली आणि जैन तू रावताय हावी रावतली तू रावत तुझ्या सांगत हावतली तुझ लोग मोसो लोक तू सो देव मोसो देव आहा, करो मोग करो मोग आणि करो हुस्को आज भाऊ बहिणी न असोग आणि उसको तुझे ते मजे ते आमचे आम्ही वाडेज सडेज

देवा सुविश्वासी मोक्ती जेते उरला लाभाबेन उडला मे कल ने कंचिती ओळ परत वास अवस्वर एक आणि ओळ आठ जसे तुम्ही मेलल्या आणि मका तुम सुविश्वासी मोगदा कैला तुम्ही विश्वासी मोगदा कैला तसे सर्वेस पोर तुमका आपलो विश्वासी मोगदा को मोगदा कोणचा आम्ही विश्वासी का पाठी मोग नाही शिंत्र्याळो मोग न कुतांत्रो मग नाही मूग म्हणत खरो मग मोग विचित्र मोग आम्ही गायता म्हणून सो मोग तो खोसो तो आटापस विसरू कोणा जायतो मीत मीर ना लो, लो सो मोग नाही तुझ्या म्हणजे आमच्या जीवितात खरो मोग दाखल्या तु 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 का तुझं मुजम खरो मोग केल्या विसरवून जाता गे चिंतन पळया तुझ्या म्हणजे आमच्या कष्टात दुखांत सांगात देऊन तुझ्या म्हणजे आमच्या गरजांत पावून त्याग कर न सॅक्रिफाईस कर न तुका मोग दाखल्या का विसरवून जाता गे आम्ही विसरता गे संसारी मनीस विसरता काम झाले वैज मेलो त्या मोगा हो खातीर आम्ही खरो मोग दाखव कितलोसो लोक आसा कितलोसो लोक आसा ते धर्म पळ जातकात पळयनात नसले गे आमच्या शेजासा शेजारा शेसा मारा खंयच्याय जातीचे जाऊन धर्माचे जाऊन दी आम्ही एकमेकांच्या सुखादुखा जाय जायनास पण आता मनीस किती एकमेकांचा द्वेष दिता दे झाला संसारात मोग उण झाला शांती ना झाल्या संसारात मोग उण झाला देखून शांती ना झाल्या असलो मोग कोणी धर्म कात लेखूक ना संबंध मोगाचे असुल् कितली दुबळी असू दी कोणी असू दी शेजारची खाय जाती तिची असू दी खऱ्या मोगांत जी येतली एकमेकांच्या सुखा दुखात वणटेली जाते ते सांगा रूत त्यांच करता ती एक मोवा स्त्री तिने हंगाची जुदा प्रांताच्या बेतल्या माती म्हणजे ते हे ब्रेव नी अन्य जातीची ती पूण हंगा नवमीच्या उर्वी ती किती झाल्या रुपांतर झाल्या म्हणत बदलल्या तिचे जिवितच बदलला देखील आम्ही कोणाक बदली जर जर तुझ्या म्हणजे आमच्या आम्ही बदलू जायना या तुझ्या म्हणजे आमच्या किती ओटपणा वरी बदलू जायना या तुझ्या पदव्यान बदलू जायना मोगान बदलीत कोणाची जीनी आम्ही बदली जाल्यार तुझ्या म्हणजे आमच्या मोगान त्यांची जीनी बदलूंक वाट करीत देखून

म्हणल्या बरीच सांगा हा कितन झाला ऋत संपूर्ण तरान नाव मी सवय एक झाला तू काही मरता ते हा मरतले तू काही पुरता ते मकाय पुरतले मरण एक सोडून हेर कायच मका तुझे तान वेगळी करीत झाल्या सर्वेस पर मका निष्ठुरांतली निष्ठुर कॅस्त लाव मर ना पर्यंत सांगत देऊ ती खुशी वरता देखून ती म्हणतात मोर आणि एक सोड न दुसरं कोणी किती काय मका आिंगा करू सकात घे सांगा आले म्हणतात कोणतो मा जेजूच्या मोगातावून वेगळो करूक शकतलो सोक्त सोतल कोण तो का जेजूच्या मोगाताव वेगळ करू सोकत सगत सांगतो मा का को तू का जेजूच्या मोगातावन वेगळं करू शकतलो सांग तो का को कोणतो तू का जेजूच्या मोगाताव वेगळं करू शकतलो कुटुंबातून वेगळे जातात जाऊन दित संघ संस्थापन वेगळे जातात जाऊन दीत जाती कातेतून वेगळे जातात जाऊन दित पण खऱ्यामोगातून मोगा जामोगाविषयी आमक आईच्या शुभ वार्तामा त्या कस हातून विकेदींक नाकात सारखात म्हटलं एक निर्धार घेतला कस निर्धार वसोंग दृढ निर्धार केला म्हणून तिका कळत दृढ निर्धार दृढ निर्धार थीर निर्धारे गे म्हणून दक्षिण दक्षिण नाही दक्षण साबारफटी थोडी काम दक्षिण जातात हंगा दक्षिण इमिडिएट म्हणत म्हणजे असले आम्ही स्काउट मास्टर जाऊन असताना भूग्यांना आलो बी प्रिपॅर्ड एनी टाईम एनिव्हर इन एनी सिच्युएशन तक्षणा आधी निर्धार घेतला दृढ निर्धार तीर निर्धार अंतिम निर्धार म्हणत फायनल डिसिजन आणि पाठी असं नाव मी करता तिने तिका सडीत काय सांगले ना आ, तो निर्धार कोणी घेतला जाला कोणी वत्ताय करची नाही आता या मोगा विषयात आणि कोणी त्यांच्याच कुशे प्रकारे त्यांचा निर्धार केला जाला वत्ताय करी नाकात आणि जायते सांगला नाही हंगाय शिकवून देतो ना कोणाक को वत्ताय ना सत्राय असा हे म्हणजे एक घालून धोरण म्हज्या लाईफात हांव कोणाक खंयच्या वत्ताय करूंक वसाना वत्ताय ना सत्र आसा आणि हांगा दृढ निर्धार अंतीम निर्धार केल्या उपरांत नवमी कळटा देखून ती कितें करता अशें नवमी आपले मोवा बी सुने सोवे मोवा बाच्या देशातून पाटी आयली जवा पिकाचे लुणेचे सुरवेर त्यो बेतले हे माग पावली हो। बेतले माग पावली दोगांस वेताना दो कितले जाण आसले बेतलेम सोण वेताना नवमी सांगता आपला पोती असलीमलेक दोघ पूत असलेले माल आणि किलवण आता सगळे परगावात होगडावन पाटी येताना ना एमलेक ना पूत मलोन ना अनेक पूत किल्न पण देवांविण सून दाडलेली एकली ले। आहा आहाून ते, ते कंतार की थोडे पिढी निंगे अर्थापुरी मां म्हणता सुन गाव म्हणता बरे तिचे गुण वाड्यांतलो लोक सगलो खुशाल झाला आता येता मूर्श गुणाची सुन बेतल्या म्हणतो लोक कितलो खुशाल झाला कोणाने गंगी ईशे गुणांनी भरुल्ली बऱ्या गुणांनी भरुल्ली देवाच्या मोगान भरुल्ली हे ऋत मात्रणी निमाने रुत सो बुक वाचल्या तुमक कळटा ही ऋतू बोआ म्हणल्या मनशाकडे हे काजार जाता बोबाब कोणी नी दसो बापोई ओबेद असो बापई बोआ असो पोत ओबेद ओबेद असो पु सो पुत दावेद म्हणजे सोम्या च्या पण ने गी या किती म्हणतात सोडवणी च्या खामात तिका उंच उभारल्या तिच्या मोगा पास इकडून आम्ही सांगला ह्युमॅनिटी इज आवर रेस लव इज आवर रिलीजन म्हणून ह्युमॅनिटी इज आवर रेस अँड लव्ह इज आवर रिलीजन हे उठले पुऱ्या सांडा वो धर्म तो धर्म ही जाते ती जातीची गरज ना ह्युमॅनिटी मनशा पोन जायचे तू जो आणि मुझो किती म्हणतात तुझी म्हणजे आमची जात आणि मोग जायचे तू जो आणि मुझो धर्म हंग रुता ते नवमी ते आम्ही त्यांचं पळयता मनशा आपण आम्ही पळयता आणि मग आम्ही पळयता देखून आईच्या शुभ वर्तमान एक ही वडली साक्ष आजेवनी वरती साक्ष अर्थापरी साक्ष दुसरी ना आणि आईचं शुभ वर्तमान आमक किती सांगता मातेवाच्या वांजेला वसूर बावीस वर चौतीस ताऊन चाळीस पर्यंत मॅथ्यू चॅप्टर ट्वेंटी टू वर्ष थर्टी फोर टू फॉर्टी किती सांगता वर्त उपादेश हा वैर बरेला वर्त उपादेश द ग्रेटेस्ट कमांडमेंट आजो वरतो दुसरो ना हे दोन उपाधेश तुका सारखे कळल्यावर सगळ्या पयित पुस्ता उचतू आमी सोदून काढची गरज ना कियाक आता तुमका कळत सगळे नियम आस्त्र या दोन उपादेशांत आटापून एंत तुम्ही चिंतन पडा सगळे नियमश असं सगळं पोहित पुस्तक सगळं बायबल या दोन उपादेशांत आटापून असा आता देखून वर्तोपादेश म्हणतात कोणच उपादेश ऐकूया जेसून साधू सेवांचे तोंड दांपले म्हण ऐकून फारिसेव सांगत आमेळले आणि तांचे मधले ऐकल्यान जेजूक पारकून चैराद्यान असे सवाल केले मेसरी नियमशास्त्राचो अति वर्तो उपादेश कोणसो जेसून ताका साप दिली सगळ्या तुझ्या कालसान सगळ्या तुझ्या आत्म्यान आणि सगळ्या तुझ्या मनान सर्वेस्परासो असो तुझ्या देवासो मो कर जेजूक पार्क कोणच्या सेवा भितर लेखलो जेजूक पार्क कोणच्या हो साधू साधुसे पार्क के दा मात्र पण ताज्या थंय मोग ना जेजू कोण आसा जेजू कोण जाऊन आसा Let me count that number down. Jesu de waso mo, Jesu koroto mo, Jesu de waso mo, Jesu koroto mo. Jew de so, bol de so, Christa so mo, Jew de so, bol de un so, koroto mo. आणि ओ साधू से ओ देवा बसेन काही जन्मात काल तो का नी आम शास्त्र मात्र किती म्हणून कळीत असले देखून साधू सो लो एक आणि पारिजीव सांगता म्हणून जेजूक पारकुन च्या खातीर खेळ पार्क वसानाकात साबारपुढे आम्ही पारकू वेगा मोग खरो सो जोमो करता गे ना कोणी म्हल्यात हा जो मो करता म्हले नाकात हा तुझा मोग करता थोड्यांखाली ऐकूक जाय लव यू म्हणले मात्र मोग केल्लो तू आणि हावे मोग केल्लो आणि मोगा जै एक्सपिरियंस म्हणत एक्सपिरियंस ऑफ ला अनुभोग मोग असो अनुभव मोगाविषयी जैतिक कोणतारांळ मोग जा मोगाचे मो जैते किती असतात स्टोरीज असरित्र सा साक्ष मोगाक साक्ष आणि खऱ्या मोगाक साक्ष कोण खऱ्या मोगाक साक्ष कोण जेजून मोग खेळलो मनशा कोळ तने त्या केलो आपल्या कोशेसो जेजून मोग खेल्लो मनशा कोळ तने त्या केलो सगळ्या मनशा कुळासो मोग केले क्लोस <laughs> 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 पूण जाती परमाने हे आणि गोत्रे परमाने सैरी म्हणून इष्ट म्हणून मोग केल्यो जायत्या आसात न्ही गोवान ताज्या बायलो समोग केल्ल्या वरी ह्या आवय बापायन भुरग्यांक समोग केल्ल्या वरी वो संवसारी मोग बा भयणी न्हू दैवीक मोग आपणाय या दैवीक मोग दैवीक मोग आपण देवाचें सारकें आपणावचे आमी वचलां न्हीगी जुवांच्या पहिल्या पत्रामध्ये स्वतः चार आणि ओळ आठ देवाची एक सरके गीते जाऊन असतात देव म्हणा मोग म्हणता देवाचे उतार पूण ले ले मोग करी नातलेल्या देवाची ओळखच ना हा पळ्या निघे हा कित्याक कित्याक देव म्हणल्यार मोग हा मोग म्हणलो देव तुझे ते असा झाल्या तो मोग तुझे ते दिसून येता उठून येता ना जाल्यार तो तुझे ते असो तो स्वार्थी मोग संसारी मोग थोड्यांक दाखयता थोड्यांक दिनाय रिझोर्वड म्हणता रिझोवड दैवी मग तुझे आसा असल्या तो देवां दाखवच मग किती वाचले परत वास्तीवळ पण करी करीनाथलेल्या देवाची ओळखच करीना देखील ओळखच ना कि देवार मग देव मोग मग आणि व मग तुझ्या काळजात कसं घाला रोमन चॅप्टर फायव्हाय रोम घरा म्हणजे 5 हो मोग तुझे ते आसा झाले रे कसो गाला तो देव मोग जाऊन कसो आयला तुझे ते तुझ्या कळजंत aika रोमांस 5 vs 5 असलो बरवो स्वमkani निराशी करिना कित्याक आपले देणे म्हण आमका दिल्या पवित्र आत्म्या मुकान देवाना अपलो मोग आमच्या काळ सनिदा राळ पवित्र आत्मा तुझे ते आसा झाले तो मोग तुझे तेونو बिडार करता पवित्र आत्म्या रूपार देवांता जो मोग आमच्या काळ वतला देखून तुझे थं पवित्रत्नाोग तुझ्या थं दिसून येतात कार्यारूपात देखून घरा पत्रांत पत्रात स्वर पाच आणि बावीस पवित्रत्म्याचे पहिले फळ किती पण पवित्रत्म्याचे फळ हे मोग मग सांगचे <laughs> बाबा खैसर मोग आता थंसर पवित्रत्म्याचे फळ ते आणि वो मोग किती मिनिटात हं काही एका गडी असो ने एका कलामने हं एका खिना भीतर नपोन संसं मोग नाही देखो त वो मोग, देव म्हणलो मोग तू जेते येऊन बिडार करी जे झालं रे साधू सा म्हटले क्लोजेस फार कुठ जगातरी सरता किते ते मे श्री नियम शास्त्र सो अति वरतो उपदेश कंसो ओ नियम शास्त्र ओ शास्त्र नाही म्हणजे शास्त्र का किते झाले <laughs> पळूक झाली शास्त्री मिस्त्री शिक्षक एन एग्जांपल बी एन एक्झांपल मदत विचारले डोंट गीव एन एग्जांपल बी एन एक्झाम्पल दाखले देऊक वसू नका हे किती म्हणतात साक्ष देऊक वस नका साक्ष जा म्हणून बाबा ग्रीनिशाने सांगा ने साक्ष देऊन येऊ ना साक्ष जाऊन हंगा मोगाची रुजवात मोगा साक्ष देखून तू जेजू ता किती तुझे शास्त्र तु दो दे दोन किती जाप दिता? साप दिली सगळ्या तुझ्या काळजी आता येनात शास्त्र शास्त्र म्हणून शिकून का ती गिन्यान ती समजून जनवय मात्र आपल्याला पवना देखून जेजू म्हणतात सगळ्या तुझ्या काळजात शिकताना सेमिनारी शिकताना म्हटले हेड लेवल हेड लेवल हेड लेवल म्हणून खाली जनवाय 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 नॉट गट लेवल ना म्हणजे देवानातली ती म्हणजे सभार जण असं शिकपी ते खाली हेड लेवल मात्र खाली शिकोन शिकाप शिकाप मात मुनशापोन शेपांना तिकडे जे जो म्हणता किती शास्त्रात असा ते, ते तुझ्या काळजात देऊन राहावाच सगळ्या तुझ्या काळजात सगल्या तुझ्या आत्म्यान मात्र नाही काळजात असलेला तुझा अनुभव जोडून तुवे ती खात्री जोडी जे देखून तुझ्या आत्म्यात ते उपजा जे आणि सगल्या तुझ्या मनात मागीर तुझ्या मनात समजून जाणवेन साबारपटी आम्ही खाली मनात मात्र मोग करता आ तो मका बरो लागलो ते मका बरे लागले हं व केताने मका हेल्प केले मोनान काली चिंतून पण काळ जाणता नोब जो मोग तुझे जनवारी उपजाना म बदलाक पवित्र आत्म तुझे ते आशा झाले मा तो उपजाता पण आता मी काले देवन आपलो मोग पवित्र आत्म या रूपात तुझा वतला देखो ना आज पहिलो उपदेश देखून आम्ही या विषयात तुम्हाला जायते हे शर्मा दिल्यात जैते थिडी आसात शिकोण असं सगळ्या तुझ्या काळजात म्हणजे काळजात कोणाक कोणत्या कोणाक जागो कोणाला सगळे असा कान जेवण पिवण असं सगळे असा पण काळजात मोग नाले जीवित शून्य

देवाचा करो मोग आसा गे आणि तो मोग आपणा तो मोग हेरांना दाखता गे म्हणजे गरजेचे थोडे बाब्थ बाब्ड म्हणून एक जीवा सदा शिवा तो ताजो देव झाला ताजे आले मागण्या झाले ना खरेच देवाची कधी ओळख असा जर देवाच्या सारख्याच्या आणि सुरपच्या हेरांची ओळख हेरा कित्यात दृष्टीन तुम्ही पळ देव सांग आं देवाची उतारा सांगता कित्या सांगता सगल्या तुज्या काळजां सगल्या तुज्या काळजान सगल्या तुज्या आत्म्यां सगल्या तुज्या आत्म्यान आणि सगल्या तुज्या मनान सगल्या तुज्या मनान सर्विस्पर आसूं तुज्या देवा सो मोख सगळ्या काळजोन मोगरो देवा सो सगल्या मोनान एक ताळो सोमयां सो सगल्या काळजान मोकोरो देवा सो सगल्या मोनान एक ताळो सोमयो आसूं मोकोरो देवा मकर जेजस मक पवित्र आत्म्यास आज भाव भयणीनं पहिलं मग तुझं आणि मुझं आमचं देवा ते असायचे देवाची घरी ओळख नसताना देवाचं करो मोग नसताना कोणी जी येतात जाल्यार तर तो मोग सड काळ उरा ना या बाळा ना किद्या देवाचं मोग शाश्वित खंयची ती वळख जरे म्हाया चप्टो थर्टी वन बस थ्री वास जरे म्हासाच्या बुकांदो वास वर एकतीस व्हड तीन पयस तावन सर्वेच परतका दिश्टी पडलो मोगान सासनिक मोगान हांवें तसो मोग केला <laughs>

अजून पौर्या मोकेला मोकेला मोज मोकेला बापान मोज मोकेला वास्तीवळ वास्तीवळ पडते ना जर माझ्या थर्टी वन वस्त्री पोईस तान सर्वेस पोर तका दिसती पडलो सासनेक मोगान सासनेक मोगान हवेन तुझो मोग केला हवेन तुझो मोग केला मोग Shanik ni. Am sus un sari mokali shanik. Tadia sa gadi anso, tadia sa disa anso, tadia sa <coughs> vorsa anso. Pan deva asa mok. <coughs> Ka une un cursar poriyan. Mok ta ne kelo. Moga sau samskar ta ne moga nam kandilo. Krista so mo. un ta un kursar poriyan. Pa ilia shvasa ta un nimano तेव्हा देवान तुझं आणि मुसाम सितलो मोग केला जाल्यार आम्ही मस्त जुवांच्या वंजेला समज तीन वर्ष सोळा देवाचे उतार सांगतात सगळ्यांच मोग केला तुझं मात्र एकल्याचं मात्र देवान संसार मोग केलो सर्वांसो सकडांसो सगळ्यांस सगळ्या संसार असो त्याने मोग केला संसार असो म्हणजे सूर्यासो चंद्र असो नक्षत्रांसो नाही देवान संसार सोसही मोग केलो की त्याने आपले एकल्याच पुताक ओपून दिलो ताका सत मंदिल्या कोणा सुसुना सायना सांचाक बगा ताका सासनिक जीवित मेलचा या मोगाक ताने साक्ष दिल्या रुजवा दिल्या जजुते मोगो मुनिस साला काली उत्तरांचर मात्रणी मोगो दवसा वो, वो वर्णन विवरण मात्रणी धर्मशास्त्रांत तो मोगो मुन्शारूप गेवनो तो किदे मोग मोल्ले ताने दाखोन दिला जजुते देखून जेजू म्हणता आणि जेजूच्या वांजेलांचा असो पंधरा वळ बारा हांवें तुमचं मोग केल्या बरी म्हणजे त्याने तुझो आणि आमचा मोग केला करता करून असा जॉन फिफ्टीन वस ट्वेल हो मुसो उपादेस हवे तुमचं मोग केलो तसो हवे तुमचं मोग केलो तसो तुम्ही एकमेका समोग करी कोणी तुमचं मोग केल्या बरी तुम्ही एकमेका करा म्हणून सांगू ना हो ताने मुझो मोग केल्या बरी आम्ही हेरांचा मोग करचे जे केल्या बरी ये सूत्रास ये मंत्रा जे जर मका बक्षिला हा बक्षि जे जर मका हा धैर्य दिला हा धैर्य दिजे जे जर मका सांगत दिला हा सांगत दिजे जे जर मका राखला हा राख तसे आणि सांगला नाही ताचे मन तुझे मन ताजे काळीस तुझे काळीस ताजे जीवित तुझे जीवित त्या मात्र म्हणे येत आम्ही सोम्या सवय एक दाखवाले सोय पांटो एकवटला सोम्याचे मन आम्ही आपणायला ना तर किती म्हण नाही पिलीप घरा बोलत पत्रांच पिलिपी चेॅप्टर टू ऑफ फाय किती म्हणतात पिलीप घरा बरोबर सांपूल तुमचे मॉन क्रिस्चे मॉन जा ताजी मन हा पण थोडे फट किती जातात उंशाचे वन जातात आमची मॉन हा वन जातात वन म्हणजे कळटा त्या ना आता कोण गी खंच्या गी हजर येऊन उतरा रुपार गी कानी रुपार गी काले म्हणतात कोबरे रुपार घेऊन घटनो जाता मागीर आणि <laughs> आमच्या वाहनात बरो घटनो गुंडयतात आळ्यान वाटतात केदना हे आम्ही जेजूक पळोवन जेजू तूं कितें कशी व्हरताय आनी तूं कितें कशी व्हरता हांवें तुमचो केल्या बरी ती ओळ वास जॉन जा, जा, फिफ्टीन वस्तू तुमी मुजे देख जॉन फिफ्टीन वर्ष ट्वेल्व हो मुसो उपादेश हमें तुम सो मोक के लो तुम सो केलो के लो तस सो एक अमेक सो मोक करी सही oh yeah. कालस संजर सुमार वेळ ले ली बहन म्हणाले फादर हाका ऐकून ताका ऐकून कोणी येऊ आम्ही गाव सोडलो काम सोडले आणि त्यांनी सगल्या जाग्यात गेले आज मजे सगळ्यांचे जिवित बरबाद झाला बर्बाद झाला मात्ही थंडी आयल्ली रेतीर्मंद्रा आिल्ली थं आणि असलो वो असलो ती म्हाका कौन्सिलिंग दिले तांनी असे म्हणे तशें म्हणले ते ऐकून आज आज हा एकसुरी मात्र मात सगळं वगडायला म्हाका कोणूच कांयच आधार ना जाला म्हणाले कालच सांजेर कोणाक ऐकून न्ही वडले वडले ते प्रोफे प्रोफेसी दितात फादर गावातले फादर <laughs> नवी सांगले गावात हांवें कलाव आयकूंक ना पैसल्या गांवांनी दुबल्या दाखण्याच्या गावांनी वसून प्रवाद करतात प्रवाद कर तू असं कर तशें कर तसे राखून ते राखून कोणा विसारूक असेजू लागी विसारा सांगला तुमकां कोणाय की खंयचो निर्णय निर्णय घेवंक आसा जाल्यार जेजू लागी मागो निर्णय घे वैगिनी पळया आं तुमी म्हजे कडेन येयल्यार हांव एक ओपिनियन दिता आनी कोणा सशी गेल्यार ते तांचे ओपिनियन दितात पूण जेजू सशी तूं गेल्यार तो देवाची खुशी कितें म्हणल्यार तुका कळीत करता म्हणजे सशी कशी येचें ताजें उतार उलय उलय सोमया तूं ऐकत साकोर तुजो हा उले उले सोमिया तू ऐकत आसा करजो कालच या बाबात माझ्याच वर्षा शिकवण पाठी धडली आणि आता मका हा दोळे उक्ते झाले फादर म्हणालो आणि ती शिकवण ही ऐकल्या उपरांत आता म्हाका दोळे उकते झाले फादर तुम्ही कित बोरे करून विवार विवारसून सोडवून सांगला मनशांचे पातेंनी दौरीकात देवाचेर मात्र पातेंनी दवरा विश्वास दवरा दोरा कितलं करून कर ही शिकवण ऐक काल्या उपरात आता मला दोळे उकते झाले फादर म्हणाले ती भयण काल म्हणटा फादर अ फादर आता म्हाका समजाला फादर हांव म्हाका ताका हांकां ताका आयकून सत मन हांव वाटेर पडले फादर आता म्हाका दोळे उक्ते जाल्यात फादर

क्रिस्त जेजूक तुम्ही सोमी म्हणून स्वीकार केला म्हणून सोमी म्हणून स्वीकार करा कोणा कोणाक स्वामी म्हणून स्वीकार कोणाक शिक्षक म्हणून आणि गुरु म्हणून आणि का धनी म्हणून स्वीकार करून आज वाटेर पडल्यात मागी सुरसुरतात मक साबारस अडूक आले सांगला घट्ट सव्वीस वर्सांचा ट्वेंटी सिक्स वर्षांचा जेजूक मात घट्ट धन राहिला कोण आहे चिकनची शिकवण कोणाची कितले संसारी रीतीने त्यांची आ काल राजा पा विज्मित असर्य माका काय करू सकाना तिथून पर्यंत घट्ट झाला निट्ट झाला फिट्ट झाला म्हणजे असं मी आता किती बरेला ख्रिस्त जेसू ख्रिस्त जेसू तुम्ही सोमी म्हणून स्वीकार तुम्ही सोमी म्हणून स्वीकार केला वय तर ताचे सोय जिओ फुडे सरा ताचे सोय जिओ फुडे सरा तुमक शिकला त्याप्रमाणे तुमचे झिची पाळा ताचे ताजे रोबवून ताचे ते रोमून देते पाळात रोमल्यान जर खं धावून सकत खं जाऊन येता जनवय खं धावून येता कुर्पा खं यें थाऊन येता किती म्हटलं उजवाड खं धावून शांती खं थाऊन येतात समाधान खं थाऊन येथे संतोष उल्हास भारत थांबून येता पाळात अवंत तुमच्या जिनेची पाळांत ताचे ते रोमल्यान जाल्यार सगळे ताचे ताण कितले दाखले दिल्या तुमकां ह पहिले रुखाक सर सार आमी सत्व म्हणटा खं थाऊन येता उदक जातलें हे गोबर धरलं सारे धरले जीवसत्व खैता येतात दर्नितान दर्नीतून कोण आप ते आपणता पाळ आपणता पाळ आपून रुका देतात रुखात पांट्याक पांट्यातून दुसऱ्या पणट्यांक पांट्याक पांट्यातून कोल्यांक खोल्यांक तसेच पिंपऱ्यांक सगळ्या फुलां सगळ्यांकी कितले हंगा सलीस असं सोपे असं समजूक तुझे या रे ते तुमच्या काळजात जेजूक पहिला स्थान मन तुमच्या मनात ता पहिलं स्थानमन तुमच्या आत्म्यांद हा आदला असून सांगले तुझा आत्मोगी मुपटी सरस्वतीची वळख झाली सरस्वती वडवीक आता तिजो जीव ती सरस्वती वडवीक आणि कोणाची वडवीक नाही तिने कोणाची वडवीक उलना दे तुझे ते जेजू अस वडवीक समयाची मात्र नाही कोणाची कोणी तो केदो नी आमक पडून

सोम्या सोडवून धरा की जेजू आणि त्या झाडा मात्र तो मोग तुझे येता देवन येता हर एक दिस तो जीव जीव जाऊन येतात आणि सांगला की विलापाच्या ग्रंथावस्त तीन वर्ड बावीस बुक ऑफ लेमेंटेशन चॅप्टर थ्री वर्ष ट्वेंटी टू ओ मोग उद्या असो कोरो मोग तुझे ते असं झालं तो पोरण नाही तो काल असकत नाही तो काल हे सुकुल्लो मोग नाही असकत काल म्हणतात हं बिकेसो मोग नाही कसलो मोग सर्वेस पर सविश्वासी मोग आता जो विश्वासी मोग के दिन सोंपाना सोंपाना तलो मोग ताचा का कुलती के दिन से अंतना ताजी का कुलतो क्या अंत हर सकाल इंती नवी का कुल तो जी के धीवर्ते बेर मोते सो दोरियो तो वे ची कत्म्यांग पोटलंदरता आप ले आरक्तांत ना आज आम्ही खरेच नियल केले असा इतके आम्हाला शिकोक असं आम्ही घाले खालते जाऊक आणि की सड आणि सड आम्ही साधे बळे जाऊक आणि की सडन आणि सड जेजू सारखे जाऊक आणि की सडन आणि सड दाय आल्या दाळाय मोवाळाय रुता बरी हे या नाव मी बरी आपणाऊक जैत्य असा बाब देवाचे होता जितले तुझे ते म्हणजे ते आमचे जिरता तितले सोम्याचे व्यक्तित्व तुझे ते म्हणजे ते आमचे ते उठवून येतात एजय देवाचे उत उतार जितले तुझे ते म्हणजे त्यांचे जिरता निंगी कसे पळे उदक जितल्या वेळार मात्र आम्ही लायलेले रुखा जडा रुख सगळे कसे पालेता आणि कसे बरे फुलता आणि फळ दिता तसे लेकिन मग हां आता इतले वर्सां जाऊन सव्वीस वर्सां जाऊन देवाचे उतार दिता म्हणून हांवें हे काल म्हणटात बलुना बरी पुगल्यार तू आस जिवीत जिवीत ते जिवीत कशें प्रत्यक्ष जाल्यार जेजु ते तुजे ते म्हजे ते आमचे ते प्रत्यक्ष जाय जे आं वो उपादेस तुजे ते म्हजे ते आमचे थंय तो रियली म्हळ्यार खरेंच आरूप घेता तर आनी वो तुजे ते म्हजे ते आमचे ते खरेंच देवाचो मोग आसा खरी देवाची वळख आसा जाल्यार दुसरो उपादेस कितें म्हणटा आनी दुसरो ताचे सारको तुजो करताय तसो तुज्या पेल्या सो मोग कर तितलोच आजो चड कर ताजो उणो कर म्हण ना भाव भयणीनू खंयच्याय सगळ्या पोयत पुस्तकांत आजयलो चड मोग कर आजयलो उणो कर म्हणून ना जितलो मोग तुका तुजो आसा या जितलो मोग तुजो हेराणी करी जम तुका हां कितें म्हणटात ती ही आशा आसा तितलो मोग हांवेनी तुवें आमी हेरां सो करीस हाका येयलो चड ताका येयलो उणो न्ही तें कुट मान जाता निमान्या भुता सोयलो या दुयेंस येयलो चड मोग निमान पुसून घाल्लो पळोव म्हणून सोम्या सगळ्यां दुसरो हे दोन उपादेश आमच्या जिवितात पाळले तर किती असा ह्या दोन उपादेशांचे सगळे नियम शास्त्र आणि यांचे उत्तर बांधून असा हे दोनच उपादेश दुसऱ्या खेडले तकली दाडवची गरज नुसरं आता नियळ केला ध्यान केले ना ते दोन उपाधी खरंच तुझ्या काळजात भरला मोग तुझ्या मनात असा ते शांत समाधान मात्री तुझ्या आत्म्यान तुन सरस्प्रगत पहिलं स्थान मान ताजी वडवीक उलव ताजो आधार आशीर्वाद कृपा जोडल्या तर बापा पुता पवित्र म्हणजे एकवटन तू ना तू कोणाचे अधिकार ना कोणी तुझे अधिकार सल अवकाश करून देत ना ग तू आणि हा आम्ही जाता एक समाधानाचे बिडार आनी देवा देवाचो आदार तुका सुकाना कण ती सुकाना नाव मी क कोण तो ताजो पोती गेलो हेले मेलेक गेलो आणि मालोवन गेलो किल्ल येवन गेले पण देवाच्या व्हरत्या मोगान बरलेली तुजो लोक मुजो लोक तुजो देव मुजो देव तुका तुका मरता ते हांव मरतले तुका खंय पुरतायच म्हाका पररतले मोरान एक सोडल्यार तूं जेताल म्हाका कोण स्विंगट करूंक शकची ना पळया संवसारी मनीस अन्य धर्माचे मनीस जातीची मनीस अन्य गावची मनीस पण सगळ्या लेखाक ये ना येणा हा नॉमिसो मोग आपणाल्या उपरातमी सो अनुभव जोडलेल्या उपरांत आपण तो समोग आपणा तो समोग दाखोवंक कशे हे ऋतू तयार जाता देखून तो समोग हांवें तुवें आम्ही आपणा जे जेजोत खरेंच तूं आनी हांव आमी तो, तो, तो जेजूतान तो मोग आपणायता जाल्यार हेरांक तो दाखोवंक आमकां कांय कस आन का। जायनात आनी दाखयल्या वरी तुका आनी म्हाका तु आमकां उणें कांयच जायना हांवें तुमकां सांगलां संवसारीक कितें ग्रेस्काय आसा हेरांक वांटतना आमकां आं ती उणें जाता पूण सर्गीची ग्रेस्काय मोगा रुपार सता रुपार कुरपे रुपार काकुलती रुपार दया माया आं त्या सोडोवन येच्या काल म्हणटात सोड दोड रुपार आमी दाखयता तुका आनी म्हाका आमकां कांयच उणें जायना बदलाक आनी की भरोवन येता आणि बरोवन येता संतोष उल्हास मोग मैपास, शांती समाधान जनवय गिन्यान समजुनी कृपा आदार आशीर्वाद मात्र बापा पु पवित्रथ मच्या एकवटात असोन दोषी देखील सांगले नी करतो मा दादोशी करतो मा मैपासी करतो मा दादोशी

त्याचप्रमाणे तस मोग तुम्ही आम्ही आपनावन त्या मोगा साक्ष जाऊन जिवंक आणि विश्वास हे दैविक दैवीक मोग आपनावन तस दैवीक मोग हेरांक दाखोक हो देव तुका आदर आशीर्वाद करून आम्ही माग घे बापाचे पुताचे पुतचे आणि पवित्रत्म्याचे नवी आमेन